नमस्कार, मी सोमेश कपाटे, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया बातम्या विस्ताराने। नांदेड जिल्ह्यात व शहरात असलेल्या पॅथॉलॉजी लॅब कडून पेशंटची आर्थिक लूट कधी थांबणार असा प्रश्न निर्माण होत आहे। नांदेड जिल्ह्यात अनधिकृत लॅब भरपूर झाले असून पेशंटने कोणत्या लॅबवर विश्वास ठेवावा हा प्रश्न पेशंटला पडला आहे। काही प्रमाणात पॅथॉलॉजी लॅबकडून पेशंटची आर्थिक लूट चालू आहे। ब्लड तपासणी फीस फिक्स नसून आपल्या मनमानी रेटने पेशंटची लूट ही पॅथॉलॉजी लॅबने सुरू केली आहे। ही पेशंटची लूट व अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब कधी थांबणार असा प्रश्न पेशंटला पडला आहे। याविषयी बोलताना डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय कदम काय बोलतात ते आपण पाहूया। रुग्ण एखाद्या दवाखान्यात येतो तर तो रुग्णाचा पूर्ण हक्क आहे की कुठल्या लॅबमधून त्याला तपासण्या केल्या पाहिजेत किंवा कुठल्या दुकानामधून त्यांना औषधी घेतली पाहिजे। हा पूर्ण रुग्णाचा हक्क आहे। डॉक्टर किंवा रुग्णालय या दोघांनाही रुग्णावर सक्ती करता येणार नाही की त्यांनी याच लॅबमधून केलं पाहिजे किंवा त्याच लॅबमधून केलं पाहिजे। तो पूर्ण रुग्णाचा हक्क आहे, रुग्णाने ठरवलं पाहिजे। आमचे जे सर्व सदस्य आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन, ते सर्व सदस्यांना याची जाणीव करून देईल की आपण कुठल्याही रुग्णालयावर रुग्णावर सक्ती करता कामा नये की आपण विशिष्ट लॅबमधून आपण त्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे। हा रुग्णाचा हक्क आहे आणि तो रुग्णाला बहाल केला पाहिजे। अशी जर माहिती संघटनेकडे पाठवली तर संघटना निश्चित त्या लोकांना समज देईल आणि पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत याबद्दल काळजी घेईल। नाही नाही, आम्हाला असं वाटतं की सरकारची जी भूमिका होती ती अतिशय चुकीची भूमिका होती। कारण ज्या कारणासाठी डॉक्टर रोहनला मार खावा लागला ते डॉक्टरांच्या हातातलं काम नव्हतं। डॉक्टर रोहननी नातेवाईकांना असं सांगितलं की धुळे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मेंदूचे तज्ज्ञ उपलब्ध नाही आहेत आणि त्यासाठी जर डोक्याला मार लागलेला रुग्ण तिथं असेल, त्याच्यावर इलाज करायचा असेल तर तुम्हाला बाहेर जावं लागेल। डॉक्टर रोहनच्या किंवा संघटनेच्या हातामध्ये मेंदूचे तज्ज्ञ उपलब्ध करण्याची ताकद नसते, ती जबाबदारी सरकारची असते आणि ती जबाबदारी सरकारनेच पार पाडली पाहिजे। संघटनेची भूमिका हीच होती की कुठलाही डॉक्टर जर समजा भयभीत वातावरणामध्ये काम करत असेल तर तो चांगले निर्णय घेऊ शकणार नाही। त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी काम करत असताना डॉक्टरांना सुरक्षा पुरवली पाहिजे आणि हे सुरक्षा पुरवायचं काम सरकारचं असतं आणि सरकारने ते चोखपणे बजावलं पाहिजे। जर समजा निवासी डॉक्टर 24 तास काम करत असतील आणि समाजाला आणि रुग्णांना सेवा देत असतील तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी नक्कीच आपण घेतली पाहिजे। जर समाज किंवा रुग्णाचे नातेवाईक एखाद्या डॉक्टरचा डोळा पुढेपर्यंत जात असतील तर आपण सगळ्यांनी त्याचा मिळून विचार करण्याची गरज आहे। जर असेच प्रकारचे हल्ले होत राहील तर तरुण पिढी, तरुण डॉक्टर, चांगल्या पद्धतीचे डॉक्टर या देशामध्ये निर्माण होणार नाही। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।